भुसावळ तहसीलदार कार्यालयात आले यात्रेचे स्वरूप सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजलेले असताना दिसून येत आहे. काही लोकांचे रेशन कार्डची ऑनलाईन नोंद नसल्यानं त्यांना धान्य मिळत नसल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे. याबाबतची तक्रार करण्यासाठी नागरिकांनी आपला मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे वळवून तहसीलदार दीपक ढिवरे यांच्याकडे कैफियत मांडली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजले असल्याचं दिसून आले, याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कामधंदे बंद झालेले आहेत, रोजगार नसल्यानं परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनानं जर का वेळीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. या सर्व गोष्टींना प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी केलाय. ते खासगी कामासाठी तहसील कार्यालयात आले असता लोकांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती. प्रशासनानं सर्वांना धान्य मिळेल अशी व्यवस्था करावी अशी अपेक्षा राजूभाऊ सूर्यवंशी यांनी तहसीलदार दीपक ढिवरे यांच्याकडे केली आहे. 3-2 महिन्यापासून लॉकडाऊन चालू आहे, परंतु लोकांचे भावना आणि लोकांची जी परिस्थिती आहे त्याच्या कुठल्याच पद्धतीचे निरीक्षण करण्यात आलेले किंवा नियोजन करण्यात आलेलं नाही. आज ते नियोजन या ठिकाणी करण्यात आलं असतं तर या ठिकाणी आपण गर्दी पाहतो ही दिसली नसती. आणि 37(1) जे उल्लंघन होतं आहे हे लोक स्वतःहून काही करत नाही आहे. हे गोरगरीब तळागाळातले लोक आहेत, यांना खायला अन्नधान्य मिळत नाही आहे आणि शासनाने शासनाकडे घोषणा करते, शासनाकडे धान्य देत नाही, त्याच्यामुळे हे जे लोक आहेत या लोकांना उमजत नाही. आणि शेवटी तहसीलदार साहेब हे तालुक्याचे मायबाप आहेत, यांची जबाबदारी शासनापर्यंत लोकांना पोचवण्याचा आणि लोकांना अन्नधान्य कसे पोचेल हे तहसीलदारांची जबाबदारी. परंतु तसं ह्या ठिकाणी आधीपासून नियोजन होताना दिसत नाही आहे, म्हणून लोक या ठिकाणी चिडून बाहेर निघालेले आहेत. चिडण्याचं कारण असं आहे की जर त्यांना खायलाच भेट मिळत नाही आहे, त्यांच्या लहान लहान मुलं त्यांच्या समोर रडतायत, खायला मागतायत, तर अशा परिस्थितीमध्ये ते बाहेर निघालेले गेलेलं आहे. याच्यावर देखील शासकीय अधिकाऱ्यांनी देखील याच्यावर त्याची बारकाईने चौकशी केली पाहिजे आणि त्यांचा हक्क त्यांना दिलं पाहिजे. आणि जे दुकानदार भ्रष्टाचार करतायत अशा परिस्थितीमध्ये जे माणुसकी सोडून काम करतायत अशांची दुकान रद्द केली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि तहसीलदार त्या सांगण्यावरून प्रशासनाचा एवढा कोणी कामाला लागलेलं दिसत नाहीये. प्रशासनाची जबाबदारी घेत खंबीरपणे जबाबदारी घेत नाहीये. तर प्रशासनाने आज ही गर्दी या ठिकाणी 200-500 लोक या ठिकाणी दिसत आहेत. याचं नियोजन तलाट्यामार्फत ग्रामसेवक मार्फत प्रत्येक वार्डामध्ये 1-1, 2-2 माणूस जर पाठवत असता घरपोच सर्वे केला असता तर आज या ठिकाणी जो एक 37(1) उल्लंघन